हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। कभी प्यार है, कभी रिश्ता, कभी शान है, कभी सहारा। हम जानते हैं गहनों की अहमियत, इसलिए हम देते हैं शुद्धता की गारंटी, सही दाम और अटूट विश्वास। रतनलाल से बाफना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ। माजी राष्ट्रपती आणि शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची 5 सप्टेंबर रोजी जयंती असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज शिक्षक दिनानिमित्त 46 उत्कृष्ट शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला। शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याची योजना 1958 मध्ये सुरू झाली। शिक्षकांची प्रतिष्ठा वाढवणे आणि प्राथमिक, मध्यम व माध्यमिक शाळांमध्ये काम करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना सार्वजनिक मान्यता देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट होते। यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिनी भारताच्या राष्ट्रपतीच्या हस्ते शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो। पंतप्रधान मोदींनी रशियाच्या दौऱ्यात शिक्षक दिनाच्या निमित्ताने ट्विट केले। यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांना मनापासून शुभेच्छा दिल्या। राधाकृष्णन यांनी आयुष्यात अनेक पद भूषवली, पण त्यांनी आपली ओळख शिक्षक म्हणूनच जपली असं मोदींनी म्हटलं। चांगला शिक्षक तोच असतो ज्याच्यामधला विद्यार्थी सदैव जिवंत असतो, अशी राधाकृष्णन यांची शिकवण होती असं मोदी म्हणाले। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे 1 लाख मायक्रो SD मेमरी कार्ड जप्त केले। आरोपी हे मेमरी कार्ड एका सुटकेसमध्ये घेऊन जात होते। आरोपींनी CISF नजरेतून सुटण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही आणि CISF त्यांना ताब्यात घेतले। जप्त केलेल्या मेमरी कार्डची किंमत 3 ते 6 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे। अवैध मेमरी कार्ड बाळगणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्रॅफिक नियमांच्या उल्लंघनासाठी दंडावरील नवीन कायद्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे। देशातील रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचा संदर्भ देताना गडकरी म्हणाले की असे बरेच लोक आहेत ज्यांच्यासाठी वाहतुकीचे नियम कठोर दंड न घेता काही फरक पडत नाही। ते म्हणाले की दंड वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी अत्यंत हुशारीने व विविध पक्षांशी सल्लामसलत केल्यानंतर करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री म्हणाले की दंड मर्यादा वाढवण्यास सरकार तयार नाही। आम्हाला असा काळ हवा आहे जेव्हा एकाही व्यक्तीला दंड भरावा लागू नये आणि प्रत्येक व्यक्ती कायद्याचे पालन करेल। शिक्षक दिनाच्या औचित्यावर विविध शाळांमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला असून गुरुवारी BUN रायसोनी शाळेत देखील शिक्षक दिन साजरा करण्यात आला। यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक बनून आले होते। यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, तर विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या वेशात वेगळाच आनंद मिळतो। जलगाव की बेस्ट जिम ऍप जिम कांदे सेंट्रल मॉल जलगाव। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।